सामाजिक उत्थानासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं आयुष्य चळवळीसाठी दिलं असं सगळ्या थोर नेत्याला वंदन करतो. हरिनर्के नावाचा माणूस भाष्यकार होता. कोणा दोषासकट सगळ्यांना स्वीकारणार असं म्हणत होता. त्यांच्या जगण्याला विसर आपल्याला सांगू इच्छितो. मी त्यांच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे. हरिनर्के सगितवेनी 19-20 वर्षाचे असताना मी बाबा आणि माझा परिचय डॉक्टर अथवा बाबा अडवाणी करून दिला असेल आणि मी फिल्म इंडस्ट्रीत होतो जवळजवळ 8 वर्ष. तर मी जेव्हा पुण्यात जायचो तेव्हा मला अनुभव विचारते आज कुठलं शूटिंग चाललंय काय आहे. त्यावेळेला हरिनर्केचा हरिनर्केचं माझ्याकडे सारखं बघणं असेल की हा माणूस काय करतो, हा डायरेक्टर आहे का, प्रोड्युसर आहे का. तर ते म्हणाले तुम्ही काय करता. मी म्हणले स्पॉट बॉय. तर स्पॉट बॉयचा अर्थ तेव्हा हरी भावना कळायचं नाही. तर म्हटलं इथे जर अमिताभ बच्चन असेल त्याच्या बाजूला उभं राहायचं. त्याने सांगितलं कुठ पॉलिश करून दे, कुठ पॉलिश करून दे. समजा त्याला चहा वाचलं चहा देणं. तो स्पॉटवर तो उभा राहतो त्याला स्पॉट म्हणजे. आणि हरिनर्के म्हणायचं आता काय चाललंय. म्हटलं त्यावेळी अमारे पुरण शूटिंग चाललेलं होत. नाही कसे काय आलात तुम्ही. म्हटलं माझं पोट रिकाम होत. त्यावेळेला मी इंटर कॉमर्स झालेलो. त्यावेळेला 11वी आम्हाला होत. फर्स्ट इयर इंटर तुम्ही नाही वडिलांचे भांडण करून आलो. आणि संगीतात आहे तुम्हाला माहिती नाही. मला अनावश्यक सांगितलं की सर्व प्रकारचे माणूस काम करतो आणि मी तो उघडा करतो. ते म्हणाले स्मशानातलं खाई पण खातो. आणि मग मी बघितलं हरिभाऊंकडे हा काय 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 माणूस करतो. आणि मग मला कळलं की यदि फटके बाबा आडाव अनिल अवचट सुभाष अवचट ह्या लोकांनी हरिभाऊला मोटिवेट केलेलं होत. झालं असं मित्रांनो की मग मी पुण्यात गेलो की तुम्हाला भेटायचं आम्ही कुठेतरी चहा वगैरे घ्यायचो कुठे नाश्ता करायचो. आणि मला नेहमी विचारते उचलात कसे तुम्ही सांगितलं माझ्यामध्ये इलेक्ट्रिक होते मला घराबाहेर काढलं आणि नोकरी नाही काय नाही मग एक मनसूर अली नावाचं मेकअप त्याने सांगितलं मुझे तो मालूम नाही आप कितना बड़े हैं क्या है लेकिन हमारे यहाँ स्पॉट फाइट की जगह पंचायत में पगार होता शूटिंग असलं तर खाईस मग तुझे वाढ शूटिंग नसलं तर मग वडा करून खायचं. आणि हरिभाऊ मग पुढे शिकत गेले ते मला सर म्हणाले सर नका म्हणा मला काका म्हणा तरी चालेल. ते 19 वर्षाचे असताना मी 21 वर्षाचा होतो. आणि नंतर मी परदेशात गेलो आणि मध्ये माझा काही संपर्क करायला पण जेव्हा प्रकाश समितीत जे होते तेव्हा मी त्यांना भेटायला जायचो. मग आम्ही तिथे ते कॅन्टीन होत तिथे मग गप्पा गोष्टी करायचो. कधी मी तिकडे आल्यानंतर एखादं गिफ्ट द्यायचं म्हणाले नको म्हणत नाही हरिभाऊ हे ठेवा. असा हरिभाऊंचा एक परिचय होता. शेतोदनजी तुम्ही ठाण्याला एक वाक्य म्हणालात की हरिभाऊ म्हणजे नेचर. आय टोटली ऍडमिट
कारण असं मित्रांनो, निसर्गाचं फार बारीक लक्ष असतं, इव्हन मुंगीवर पण लक्ष असतं. तुम्हाला माहित नसेल, मुंगीला ज्या वेळेला साखर खावाशी वाटते त्या वेळेला कोणीतरी 5-6 दाणे त्या मुंगीला निसर्ग दाखवत. मित्रांनो, आणि मग ती एकटी जात नाही, ती 5-6 मुंग्याला घेऊन जाते आणि शिस्तीने त्या मुंग्या त्या जिभेला लावते आणि पुन्हा येत. माझं बाजूचं उदाहरण आहे, आशाताईने बहिणाबाई एक कविता आपल्या नावाचं पुस्तक लिहिलं. त्या काही धुळ्याचे काही जळगावच्या नव्हत्या, त्यांनी बहिणाबाईवरच हा पुस्तक लिहावं. हे निसर्गाचं सगळं ऑब्झर्वेशन आहे. कोण लिहू शकतं, कोण लिहिणार नाही? तुम्हाला माहितीये 7 वर्ष घडाभर पाणी घेऊन बसला होता सोनमा नावाचं बाबासाहेब पनवेलचं. 1939-1947 पर्यंत. आता मी तो विषय वेगळा आहे. मला श्रीराम मिशन विचारलं की घनश्याम तळवळीच्या वेळेला श्रीमद तो मसळ त्याने का कादंबरी लिहू नये? म्हणतो मला माहिती नाही. निसर्गाने तुम्हाला खरं सांगतो, प्रत्येक कलाकृती दिलेली आहे. प्रत्येक त्या ते तेवढ्यासाठीच त्याला त्याला तिथे नेमलेलं आहे असं माझं स्वतःच मत आहे. बाबासाहेब ते एक रामजी बाबांच्या पोटी जन्माला आले, पण त्याच्या आधी 1000 लोकांनी प्रार्थना केली असेल निसर्गाला. अरे आमच्या आम्हाला आमच्या काळात मडती बांधत, आमच्या पाठीमागे झाडू वाहत आहेत, कोणतरी त्रांता पाठवा. आणि 1891 ला एक भिवा जन्माला आला. बाबासाहेबांच्या वेळेला कितीतरी नोकऱ्या आल्या होत्या, म्हणजे न्यायाधीश. बाबासाहेब म्हणाले मी तर तिकडे गुंतवतो, माझ्या समाजाचं काय करणार? बाबासाहेबांना निसर्गाने नेमलेला आहे, हा शोध आहे. माझं एक वैयक्तिक मत असेल, कदाचित तुम्ही सहमत नसाल. आता मॉरिशसला मी गेलो होतो, मी मयूर वाधवानी बरोबर काम करत होतो, मुमताजच्या पती बरोबर माझ्या प्लेनला आग लागली होती. हरिभाऊंकडे वळणार आहे मी आणि बाहेर बस झाली, लगेच प्लेन खाली आलं आणि एक फोमच हे असत, फोम शिडी असते, तिने आम्हाला ढकललं सगळ्या. तर मी इथे मुंबईत असताना काही विद्यार्थ्यांचं पालकत्व करत होतो मॉरिशस, आणि तिकडे ती न्यूज टिकले झाले की बाबा हे विमान उद्या सुटणार आहे. तो होमराजन गौरिया नावाचा म्हणजे एक विद्यार्थी होतो, त्याचं मी पालकत्व करत होतो. आणि मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो, न्यूबोर्न 20 वर्षाच्या कंटेनमध्ये होतो, आणि ते बाई मला म्हणाले एकटं जाणव पाहून मांगा मिळले आणू नये. मसळ आणि सुरोदर मध्ये ही बोली भाषा. आणि मग माझ्या आजी म्हणायची की मोरस देशातले साखर येते, आपल्या गावाकडचे लोक मोरस मध्ये गेलेले आणि अरबी मोरेने पण तो इतिहास थोडासा लिहिलेला आहे. अरे मी ही म्हटलं आपले आहे पूर्वास्वामीचे महारोग तिथे गेलेले आहेत मॉरिशस मध्ये. 1832 ला पहिलं जहाज सुटलं, 1834 ला सुटलं, ते कलकत्त्यावर सुटलं. मग म्हटलं मॉरिशस वर आपण काय आणि मग तिथे मी संशोधन करत असताना ती कृमी माझ्या ग्रंथावरची कृमी माझ्या सगळ्या अंगावर चढली आणि मला काय घ्यायला लागली तर तिथला डॉक्टर काय म्हणाला, आमचा राष्ट्रपती तुला काय म्हणाला अवॉर्ड देणार नाही, तुला टीबी होईल. पण मी 1834 ते 1835 पर्यंत पुढे नाही गेलो, कारण मला सारखे ताप येत त्या कृमीमुळं. मी आज विचार करतो मित्रांनो, अनेक मनुष्यातला गेलेलो, मी सोमवारी इकडे गेलो, मी 1832 पासून मॉरिशस संवाद नव्हता करत आहे. सांगायचं असं, हरिभाऊ ना हे सगळं जे काम आहे, चांगली नोकरी सोडून ते आले संगीतात आहे, हे निसर्गाच्या मनात. ही माणसं असे अचानक घडत नाही, निसर्ग त्यांना जन्माला घालतो आणि त्याच्याकडनं ते काम करून घेतो. मित्रांनो, माझ्या समोर माझे एक मित्र आहेत चंद्रकांत सोनावणे, ते एक मीडिया
यूट्यूब नावाचं चॅनल ते चालवतात. त्यांचं मला क्लिक करायला लागेल. ठाण्यामध्ये पण ते असताना त्यांनी सगळे इंटरव्ह्यू मला काही जो व्हिडिओ पाठवला तो या भल्या माणसाने शूट केलेला काही तुम्हाला पाठवतो. त्यांचा उल्लेख एवढ्यासाठी करतो की कर्ण भाग आहे. हरी भाऊ दिल्लीला गेले होते, सॉरी लंडनला गेले होते. मोहितेने मला गोष्ट सांगायला तर बाबासाहेब त्या लायब्ररीत ते बसत होते. ही गोष्ट तुम्हाला आज मी मुद्दाम सांगतोय. तर बाबासाहेब पाव आणि काहीतरी एक कप दूध घ्यायचे आणि ह्याच्यावर ती ते ग्रंथालय ग्रंथालयाच ते दरवाजे बंद होईपर्यंत राहायचे. तर हरिभाऊने एकदा तो तेवढा पाव आणि एक ग्लास एक एक कपर दूध घेऊन बघितलं. हे आता अनेक आंबेडकर सगळे लोक केले पण त्यांनी हा प्रयोग का केला नाही. आणि ते तो पाव थोडासा आणि तो एक कप दूध त्यांनी खाऊन बघितलं आणि त्यांच्या पोटात भूक लागायला लागली. ज्या हॉस्टेलला ते राहत होते आता जे तिथे स्मारक झालंय ते जवळजवळ 4 किलोमीटरचं अंतर बाबासाहेबांचे तिथे लायब्ररी तेही अंतर त्यांनी चालून बघितलं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो हे सगळं नैसर्गिक देण आहे. आंबेडकरी आणि फुले चळवळीमध्ये अनेक शिक्षित होत आहे. मी बघितलंय माझं बाग बारीक लक्ष असत पण हरिभाऊ फार नम्र होते. फार नम्र होते. एखाद्या कार्यकर्त्याने सांगितलं का मी तुमचा लेख वाचला तुमचं भाषण ऐकलं ते जीवा म्हणते. आणि आमच्या फिल्म इंडस्ट्रीत एक शेर आहे किसी को न चलना उसका कद बांधा, किसी को न चला उसके कद का अंदाज वो आसमान था लेकिन नीचे झुककर वो चलता था. नम्र नम्र भाजी जी भावना है कि सर झुका कर चलता था. मित्रांनो मी एका चांगल्या भाष्यकाराला म्हणतो आहे कागदाला जोडून ठेवणारे कातडी असते. टाचणीने जोडून ठेवलेले कागद असतात पण जेव्हा सत्य सांगायला सुरुवात करतात ते कागद तेव्हा कागदाना सांभाळून ठेवणारा माणूस समाजाला खुपायला लागतो. हरिभाऊंच्या बाबतीत ते झाले का दुनिया में सबसे खूबसूरत एक पौधा होता है वो दोस्ती का पौधा होता है जो जमीन पर नहीं उगता केवल दिलों में वो दिलों में बैठता है. हरिभाऊ से असल हरिभाऊ ने फार प्रेम केला. ज्या दिवशी धर्म आणि जात ह्या सगळ्या गोष्टीचं संक्रमण सुरू होत तेव्हा मला हरिभाऊंची आठवण होते. ताई तुम्हाला माझी विनंती आहे हरिभाऊ कडे 54,000 पुस्तक आहे. मला एक पुस्तक आठवतोय 6 डिसेंबर ला ज्यावेळी बाबासाहेब गेले प्रचंड मानकचंद दत्तू आणि सोनलाल शास्त्रींना प्रश्न पडला की राष्ट्रपती आलेले नेहरू आलेले कुठे बसवायचे. बाबासाहेब कधी लायब्ररीत कोणाला बसवत नव्हतं. सोनलाल शास्त्री सांगितलं बाबासाहेबांच्या लायब्ररीत या दोन लोकांना बसवा. मथाई नावाचे
त्यांचे पी ए होते. नेहरूने विचारलं मग त्यांना, अरे कॅन यू फाइंड आउट हाऊ मच बुक्स लाईक इन लाईंग इन दिस लायब्ररी. तर सोलला शास्त्री म्हणाले मे बी 37,000. आणि परवाच म्हणजे 4 डिसेंबर 1956 ला जवळजवळ त्याच्यातले 25,000 ग्रंथ औरंगाबादला त्यांनी ट्रान्सपोर्ट केले. तर मथाईंना विचारलं गेलं होती ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याकडे किती ग्रंथ आहेत. तर मथाई म्हणाले आपल्याकडे 5 ग्रंथ आहेत. मला अशी आठवण होते की ह्या 54,000 ग्रंथांचं आता तुम्ही कस नियोजन म्हणण्यापेक्षा प्रिझर्वेशन कस करणार. तर तुमच्या नंतर त्या ग्रंथाचं काय, त्यासाठी काही उपक्रम आपल्याला करता आले तर त्याच्याविषयी विचार करा. माझे एक मित्र आहेत प्रशिक्षण त्यांच्याकडे जवळजवळ 5-6,000 ग्रंथ होते साहित्य सोबत मध्ये आणि आम्ही ते महाराष्ट्रातला प्राप्त करतो. ते गेल्यानंतर त्यांच्या खालच्या लोकांनी रद्दीमध्ये माझ्या बायकोला मी नेहमी सांगतो हे कुठेतरी ग्रंथ जे काय माझ्याकडे दाखवत ते कुठलं तरी संस्थेला द्या. कारण माझ्या आता 11 पुस्तक आली पण माझ्या 11 पुस्तकाचं पहिलं पान पण कोण वाचलं. तर म्हटलं हे मित्रांनो हरिभाऊ सरकारे ज्ञानी माणूस मला असं कळलंय की जेव्हा जेव्हा व्याख्यानाला जायचं तेव्हा ते टिपणं काढायचं. त्या टिपणांचं काय करणार बरोबर आहोत. तर ती टिपण ती अशीच पडून जाणार आहेत. त्याच काय करणार आहोत आपण. मी जवळजवळ 2 वर्ष धोक्यात ठरवली माणसं नावाचं व्यक्तिचित्रण आपलं महानगर मध्ये 125 लोकांना व्यक्तिचित्रण दिली. हल्ले केले होते तर त्या दरम्यान मी बोलून घेत होतो आणि सगळ्यांनी सांगू इच्छितो मी तिसऱ्या भागात हरिभाऊ सांगितलं पण दुसरी गोष्ट अशी आम्ही मे मध्ये गणेशराम तळवटकर जे बाबासाहेबांचे स्नेही होते त्यांच्यावर एक सुंदर स्मृती ग्रंथ काढले 48 लिहित आहे आणि नाशिक फडके आणि बरेच म्हणजे श्रीलंकेला वगैरे जाऊन आले नंतर थायलंड मलेशिया असेल तिथल्या राजा लोकांचे काही पत्र वगैरे काही आम्ही टाकले त्याच्यामध्ये देखणार ग्रंथ आहे. मी तुम्हाला शिकवतो तुम्हाला पण देईल तसा जर स्मृतीनंतर हरिभाऊंचा जुना राजा तर बरोबर कारण काय हरिभाऊंची पुस्तकं कोणी वाचली नसती पण तो स्मृतीग्रंथ जर वाचला कोणी तर हरिभाऊ कसे होते हरिभाऊ नेमकं काय काम केलं. आज जवळजवळ 54 ग्रंथ किती लोकांनी वाचले मला मी तर 2-3 ग्रंथ वाचले असते पण एक मी बघितलं की आपल्या चळवळीमधला एवढा नम्र माणूस मी बघितला. पु ल देशपांडे नेहमी म्हणायचे की उच्च शिक्षित लोक असतात ना ते प्राध्यापक म्हणतो मी उच्च शिक्षित तिथे काही बदली तणाव प्राध्यापकांना टीका करतो तर ते म्हणायचे की जो माणूस सोपा विषय
कठीण करून सांगतो तो खऱ्या अर्थाने आणि जो कठीण विषय आहे तो सोपा करून सांगतो तो मास्तर। तर हा जर स्मृती ग्रंथ आला तर हरिभाऊंच्या एकूणच व्यक्तिमत्वावर अनेक पैलू समाजाला दिसायला लागते की चांगली नोकरी हरिभाऊ शोधली आणि त्यांना जे काही सुख मिळालं नाही मिळावे पण असं समजून नका घेऊ। बाबासाहेबांचं जन्म तुम्ही बघितलेला आहे तो तेवढ्यासाठी माणूस जन्माला आला होता पण निसर्गाचं तुमचं लक्ष राहील चांगलं सन्मान होईल आणि शुद्धोदनजी मी उठ करतो आपल्या आता एकूणच देशामध्ये दोन मुलांपासून फार काळजीने राहायला लागतं। एक फुलाचं नाव आहे एक फुलचं नाव आहे ते कुठे दुसरा जो फुल आहे व कमल कमल और वो आज तक ये दोनों फुलों ने भारत भर सबको बेवकूफ बनाया याचं कुठेतरी हरिभाऊ मिरकेंच्या या शोक समितीच्या निमित्ताने मला सत्य द्यावासा वाटतो। मी इथे